ऍक्च्युली नवलच आहे म्हणजे, कारण मी संदीप नवरे सर त्यांचा कॉल आला होता मला. मी तेव्हा लंडनला होते, संजय जाधव सरांची फिल्म कलावती, हां कलावती जी शूट करत होते लंडनला. आणि त्या शूट नंतर माझं तसं काही काम नव्हतं, म्हणजे त्या शूट नंतर मला वेळ होता. आणि 24 ला ती शूट संपणार आणि संदीप नवरे सरांचा फोन आला 30 तारखेपासून असं असं सिनेमा आपण हे करतो. का माहिती का त्यांना मी विचारलं नाही अजून, तुम्हाला माझा नंबर कसा मिळाला मी अजूनही विचारलं नाही ना. त्यांनी सांगितलंय माझ्यासाठी फक्त एक महत्वाचं होतं की मकरन साकास, मकरन नासपुरे सर, अल्ट्राचा सिनेमा आणि एक छान स्टोरी. सो माहित नाही कॉल आला, आय थिंक म्हणजे टचवूड आला तो चांगला ज्याच्यासाठी आला. सो सर्वात पहिले तर छापा काटा इमोशनल कॉमेडी सिनेमा आहे. का मी म्हणेन फक्त कॉमेडी नाही आहे किंवा फक्त इमोशनल आहे जिथे तुम्ही जाल आणि 1-2 तास बोर व्हाल असं बिलकुल नाही आहे. अर्थात मकरन अनासपुरे म्हटल्यावर आपल्याला कळतंच की त्यात तो भन्नाट कॉमिक सेन्स आहे. पण आहे ना खूप सुंदर नात्यांची गुंतागुंत आणि त्यात कशी कॉमेडी गुंतलेली आहे हा असा सिनेमा आहे. खूप सुंदर स्टोरी आहे, सिम्पल स्टोरी आहे. एका अर्थे लव्ह स्टोरी पण आहे, एका अर्थे एका नातीची आणि आजोबाची स्टोरी तिच्या, एका अर्थे एका भावा आणि बहिणीची स्टोरी आहे. खूप लेवलला नात्यांची गुंतागुंत यात. आणि एक फील गुड सिनेमा म्हणतो ना जो बऱ्याच दिवसात नाही आला. आणि ही जी कॉमेडी आहे ना ही नॉस्टॅल्जिक करेल, कारण पूर्वीचे जे सिनेमे आहे ना अशोक मामा म्हणा किंवा मकरन सरांचे काही काही वर्षांपूर्वीपर्यंतचे, म्हणजे माझे त्यांच्यावर जे 2-3 सिनेमे त्यातले आम्ही ही सिम्पल कॉमेडी म्हणतो ना तसा सिनेमा आहे. मी शनाया नावाची मुलगी प्ले करते जी लंडन वरून आली आहे, लंडन वरनं आजोबांकडे आली आहे. इकडचीच पण लंडनला शिकायला जाते आणि यायची काहीच इच्छा नाही आहे, आई वडील नाही आहे तिचे आणि आजोबाच तिचे सर्वस्व आहे. म्हणून आजोबांसाठी येते पण मग ते आल्यावर काही गोष्टी अशा बदलतात आणि बिघडतात तिच्यासाठी की ज्याने म्हणजे ना स्टोरीची गंमत अनफोल्ड होते. सो शनाया नावाचं छान अशी बिंदास्त मुलगी प्ले करते. खूप काय म्हणजे काय नाही शिकता येणार ती इतकी, खरंच तुम्ही म्हणतो असं दिग्गज आहे ना. त्यांना फक्त ऑब्झर्व जरी केलं ना त्यांचा वावर सेटवरचा, त्यांचा अप्रोच एखादा रोल करायचा, आता हा कॉमेडी सिनेमा त्यांच्यासाठी असा आहे म्हणजे त्यांना काही प्रिपेअर करायची पण गरज नाही. पण त्यातही ते कसे कॅरेक्टर प्रिपेअर करतात, म्हणजे मोहन जोशी सरांना मी बघितलं की कशी प्रॅक्टिस करता, मकरन सर एखादा कॅरेक्टर चोख निभवतात, त्यांच्यामुळे मी कॅरेक्टरायझेशन कसं करायचं हे खूप शिकले. विजय पाटकर सर फ्लॉलेस आहे, ते येतात करतात जातात. आणि अरुण लावडे सर खूप शांत, विविध प्रकारचे ऍक्टर्स येतात. सो मला खूप वेगळ्या वेगळ्या स्टाईल परत खूप वर्षांनी पुन्हा एका स्टेजवर मला बघायला मिळालं आणि ऑब्झर्व करता आलं. ओटीटीचं महत्व काय सांगावं, म्हणजे ओटीटीमुळे भले भले सिनेमे चालले नाहीयेत हे म्हणजे खऱ्या अर्थाने एका नाण्याचे दोन बाजू असतात ना. तसं ओटीटी असणं कितपत ऍडव्हान्टेज आहे आणि ओटीटी कितपत डिसएडव्हान्टेज आहे हेही आहे. घराघरात पोहोचतो ओटीटीमुळे, अर्थात जसं सिरियलमुळे, पण बोटा बोटांवर पोहोचतो ओटीटीमुळे. म्हणजे मी स्वतः किती वेळा सिरियलची शूट असताना जेव्हा मला माहिती की जास्त काही खूप आपल्याला आज ऍक्टिंगची कस लागणार नाही, सिरीज बघत बसते, किती वेळा आळस करते, खोटं नाही बोलणार म्हणजे हा सिनेमा येईल काही दिवसांनी ओटीटीवर. हा जो अप्रोच आहे ना तो खूप घातक आहे सिनेमांसाठी. सो ओटीटीचं ते पॉवर ऑफ ओटीटी म्हणू शकतो. अर्थात प्रत्येक गोष्टीचं एक सायकल असतं आणि आता तेही चेंज होतं. आता लोकांना परत सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघायची मज्जा, म्हणजे कालच मी बघितलं अॅनिमल सिनेमासाठी रांग होती, बापरे खरंच आहे. म्हणजे ते लोक आता चांगला सिनेमा असेल तो चित्रपटगृहात जाऊन बघतात. जसं झिम्मा टू आता खूप छान करतोय, बाई पण देगा देवा छान करतोय, तर चांगला सिनेमा असेल तर काही त्याला वादच नाहीये. पण ओटीटीमुळे अर्थात काही 10-20% असं जे बघू शकत नाही किंवा नाही तर त्यांना ते इझी होतं. सो इट गोज बोथ वेज ऍक्च्युली. ती ओटीटी मध्ये एक्सपेरिमेंट करू शकतो ना. चित्रपटाचं कसं असतं, ग्रँजर लेवलला तुम्हाला खूप तेवढा विचार करावा लागतो, म्हणजे डिस्ट्रीब्युटर्सचा तेवढा विचार करावा लागतो. मग माझा सिनेमा ऑन टेबल विकला जातो का नाही, फायनान्शियली रिस्क असल्यामुळे ना थोडं लिमिटेशन येतात किंवा तेवढं फायनान्शियल हवंय एखादा सिनेमा त्या ग्रँजर लेवलला नेला.
ओटीटी कसं आता एवढे ओटीटी प्लॅटफॉर्म आहे ना, एका निर्मात्याला किंवा एका फिल्म मेकरला ठीक आहे माझ्याकडे एवढे ना, मी थोडं एक्सपेरिमेंट करू शकतो, मग आज नवीन आवाज घेणे, एमएक्सने नाही घेतलं तर हॉटस्टार घेऊ शकतो, नाही तर झीचा टाईपचं मी करू शकते. व्हरायटी आहे ना, त्या व्हरायटीसाठी मी वेगळ्या लेवलचे ओटीटी च्या याला सूट होणारे एक्सपेरिमेंटल करू शकते. चित्रपट रिस्क आहे ना, ओटीटीत पण अर्थात आता कॉम्पिटिशनमुळे डिफिकल्ट झालंय, पण रिस्क फॅक्टर पैसे गमवण्याचं जे प्रोड्युसर ते कमी असावं असं माझं तरी मत आहे. सी बिग बॉस अल्टिमेटली टेलिव्हिजनवर येतं बरोबर, सो टेलिव्हिजनचं महत्व आहे कारण घराघरात पोहोचतो तो ऍक्टर. ते बिग बॉसच्या आधी देव माणूसमुळे मला ते जाणवलं प्रकर्षाने की मी घराघरात पोहोचले. त्याच्या आधी मी टेलिव्हिजन खूप कमी, पद्मिनी नंतर मी केलंच नव्हतं, त्यामुळे मला त्याचे लिमिटेशन होते माझ्या ओळखीसाठी माझ्या फेम मध्ये. पण बिग बॉस मुळे ना मी कोण आहे वैयक्तिक तेजस्विनी लोणारी कोण आहे ते घराघरापर्यंत पोहोचलं, त्याचा मला प्रचंड फायदा झालाय. म्हणजे आत्ताही मी कुठे गेले तर लोक मला ते घर आपल्या घरातली मेंबर म्हणूनच ओळखतात. आणि टचवूड आय डोंट नो काय ती मोठी पॉवर आहे, ऑफकोर्स म्हणजे स्वामी कृपे किंवा ती मोठी पॉवर आहे ज्याच्यामुळे ना एक पॉझिटिव्ह साईड माझी दाखवू शकले मी लोकांना, आणि ती लोकांना अपीलिंग झाली. म्हणून टेलिव्हिजन मध्ये जसं घराघर पोहोचतो, पण बिग बॉस मध्ये मी वैयक्तिक कोण आहे ना ती घराघरापर्यंत पोहोचली, तर बिग बॉसचा मला त्याचा प्रचंड फायदा झाला. मला ना ऍक्शन सिनेमा तर करायचंच आहे, ऍक्शन सिनेमा आवडेल. आणि मला असं वाटतं मी अजून ना म्हणजे एका भूमिकेत खूप छट्टा असलेली भूमिका नाही केली आहे, म्हणजे जसं ती फुलराणी वगैरे असे असे काही आहेत ना की एका एका ऍक्ट्रेसला खूप काही करता येतं, त्यात प्रेम आहे, भांडण आहे, राग आहे, ऍक्टिंगची कस लागणारा, अशी एक फुल फ्लेश भूमिका मला अजून करणं बाकी आहे. मी सारखं म्हणते की मी जर छापाकाठ्या सिनेमाचा पार्ट नसले असते तरी मी हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघितला असता, कारण मला ना ते ओल्ड स्कूल कॉमेडी अनुभवायची आहे. कारण खूप दिवस झाले सिनेमा बदलला आहे, पॅटर्न बदलले, ऍक्टर्सची ऍक्टिंग बदलली आहे. पण मला वाटतं मकरन सर किंवा हे जे इतर ऍक्टर्स आहेत या सिनेमामध्ये त्याचं नाविन्यता आहे की त्यांनी त्यांचं ओरिजिनॅलिटी जपली आहे. मला मकरन सरांचं भयानक कौतुक वाटतं की ते येईल ते काम करत नाहीत, ओरिजिनॅलिटी जपते. विजय पाटकर सरांनी त्यांची ओरिजिनॅलिटी जपली आहे, मोहन जोशी सर त्यांनी पण आपली एक ऑथेंटिसिटी जपली आहे. त्यामुळे सी आपण म्हणतो ना एक्सक्विझिट काहीतरी बघायला जातो तेव्हा ते फ्रेशनेस आणि ते नाविन्य दिसतं आणि मज्जा येते, तसा हा सिनेमा आहे. खूप वेगळे चेहरे आहेत पण आपले ओळखीचे चेहरे आहेत, पण खूप दिवसांनंतर तुम्ही बघाल फ्रेशनेस आहे, छान, व्हेरी लाईट हार्टेड इमोशनल कॉमेडी आहे.